हॅलो एव्हरी वन मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तर मित्रांनो आपण बी एड सीईडीच्या प्रिपरेशनसाठी एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आजचा आपला दहावा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे ब्लड रिलेशनशिप अँड डायरेक्शन सेन्स टेस्ट हे दोन्ही टॉपिक मेंटल अॅबिलिटी टेस्ट या युनिटचे आहे जे विद्यार्थी बी एड सी प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण की मेंटल अॅबिलिटी टेस्ट हा युनिट एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने अतिशय महत्त्वाचा युनिट आहे कारण की एक्झाम मध्ये हा फोर्टी पर्सेंट विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमची प्रिपरेशन बूस्ट होण्यासाठी आम्ही सीईटी साठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च करतोय या कम्प्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स टेन फुल टेस्ट सिरीज मित्रांनो व्हिडिओ लेक्चर्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं जाईल फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा हायलाईट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल आणि तुम्हाला या कम्प्लीट कोर्स मध्ये दहा फुल सिलेबस टेस्ट सिरीज देण्यात आलेल्या आहे या टेस्ट सिरीज मुळे होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल सराव होईल आणि हा कम्प्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर करा आणि याची फीस आहे ती फक्त पाचशे नव्याण्णव रुपये मित्रांनो तुम्ही जर आमचा हा कोर्स परचेस केला आणि या कोर्सनुसार तुम्ही जर अभ्यास केला या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं तर तुम्ही परीक्षेत हंड्रेड पर्सेंट पास तर पॅटर्नल साईड रिलेशनशिप म्हणजेच की पितृ पक्षाचे संबंध आता या ठिकाणी वडिलांच्या वडिलांना आजोबा असे म्हणतात वडिलांच्या आईला आजी असे म्हणतात वडिलांच्या भावाला काका असे म्हणतात आजोबांच्या मुलाला फादर किंवा अंकल म्हणजे वडील किंवा काका असे म्हणतात आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजेच त्याला वडील असे म्हणतात वडिलांची बहीण म्हणजेच की आत्या असे म्हणतात काकांची मुले चुलत भाऊ अथवा चुलत बहीण असे म्हणतात काकांची पत्नी काकू असे म्हणतात मावशीची मुलं मावस भाऊ अथवा मावस बहीण असे म्हणतात मावशीचा नवरा काका असे म्हणतात बहिणीचा नवरा मेहुना असे म्हणतात पत्नीचा भाऊ मेहुना असे म्हणतात भावाचा मुलगा भाचा असे म्हणतात भावाची पत्नी वहिनी असे म्हणतात भावाची मुलगी भाची असे म्हणतात नातवाची किंवा नातूची मुलगी नात किंवा पुतणी असे म्हणतात आईचा किंवा वडिलांचा मुलगा मुलगी ब्रदर सिस्टर असे म्हणतात म्हणजेच की भाऊ बहीण मुलाची पत्नी जिला डॉटर इन लॉ म्हणजेच की सून असे म्हणतात तर हे झाले पॅटर्नल साईड सर्व रिलेशनशिप म्हणजेच की पितृपक्षाचे सर्व संबंध आता आपण बघू मॅटर्नल साईड रिलेशनशिप म्हणजेच की मातृपक्षाचे संबंध तर आईच्या वडिलांना मातृ आजोबा असे म्हणतात आईच्या आईला मातृ आजी असे म्हणतात आईच्या भावाला मामा असे म्हणतात आईच्या बहिणीला मावशी असे म्हणतात मामाच्या मुलांना मामे भाऊ अथवा मामे बहीण असे म्हणतात मामाच्या पत्नीला मामी असे म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पॅटर्नल साईड आणि मॅटर्नल साईड दोन्ही प्रकारे या ठिकाणी सर्व रिलेशनशिप बघितलेले आहेत आता आपण यावरती प्रश्न सॉल्व्ह करूया नाते संबंधावर आधारित पहिला प्रश्न आहे एक्स आणि वाय आर ब्रदर्स सी अँड डी आर सिस्टर्स एक्स सन इज डीज ब्रदर हाऊ इज वाय रिलेटेड टू सी म्हणजेच की एक्स आणि वाय भाऊ आहेत सी आणि डी बहिणी आहेत एक्सचा चा मुलगा डीचा चा भाऊ आहे तर आपल्याला सांगायचे की वायचा सी शी कसा संबंध येईल तर मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला नाते संबंधावर आधारित प्रश्न विचारले जातात तर सर्वात पहिले त्यांना ट्री डायग्रामनुसार अरेंज करायचं म्हणजे ट्री डायग्रामनुसार त्यांचे नाते हे व्यवस्थितपणे लिहायचे अशा प्रकारे आता या ठिकाणी बघा हे एक्झाम्पल मी व्यवस्थितपणे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते दे। लक्ष देऊन बघा सर्वात पहिले ते म्हणतात की एक्स आणि वाय हे दोघ भाऊ आहेत आणि जेव्हा पण तुम्हाला असं कळतं की हे मेलचं नातं आहे मेल आहे तेव्हा तुम्ही त्याच्या समोर प्लस हे सिम्बॉल लिहायचं आणि जेव्हा पण फिमेल आहे असं कळलं तर मायनसचं सिम्बॉल लिहायचं आता नंतर ते म्हणतात की सी आणि डी हे काय आहेत सिस्टर्स आहे म्हणजेच यांच्या समोर मी मायनसचा सिम्बॉल लिहिते आणि नंतर ते म्हणतात की एक्सचा सण हा डी चा भाऊ आहे आता या ठिकाणी याला मी अशा प्रकारे अरेंज करते की एक्स आणि वाय हे एकमेकांचे भाऊ आहेत म्हणजे प्लस आणि एक्सचा जो मुलगा आहे तर तो डीचा भाऊ आहे आणि सी आणि डी ह्या दोघी काय आहेत बहिणी आता सी आणि डी ह्या दोघी जर बहिणी असेल तर ह्या दोन्ही पण कोणाच्या मुली असेल एक्सच्या कारण की एक्सचा जो मुलगा आहे तर तो डीचा भाऊ आहे बरोबर म्हणजेच या ठिकाणी सी आणि डी ह्या दोन्ही पण मुली झाल्या एक्सच्या आणि एक्सचा भाऊ आहे वाय तर आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचं आहे की वायचं सीशी शी कसा नातं येईल तर वाय हा एक्सचा भाऊ आहे आणि सी ही एक्सची मुलगी आहे तर या दोघांमध्ये नातं ये काय येईल काकांचं कारण की सी चा वाय हा काका लागेल तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की ए हा सी चा पिता आहे आणि डी हा बी चा मुलगा आहे ई हा ए चा भाऊ आहे जर सी ही डी ची बहीण असेल तर बी आणि ई चा कसा संबंध येईल मित्रांनो हा प्रश्न नेट जून दोन हजार सात मध्ये विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या आणि मगच याला सॉल्व्ह करा सर्वात पहिले याचे डायग्राम आपण काढून घेऊ या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की ए हा सी चा पिता आहे पिता आहे म्हणजे मेल तर या ठिकाणी मी प्लसचं सिंबॉल लिहिते तर डी हा बी चा मुलगा आहे डी हा बी चा मुलगा आहे मुलगा आहे म्हणजे प्लस द सिंबॉल तर या ठिकाणी पुढे ते म्हणतात की ई हा एचा भाऊ आहे आता ई जो आहे तर तो ए चा भाऊ आहे भाऊ आहे म्हणजे हे पण प्लस जर सी ही डी ची बहीण असेल जर सी ही डीची बहीण असेल म्हणजे मायनस बरोबर या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे की बी आणि ईचं नातं सांगा आता या ठिकाणी बघा जर बी चा मुलगा डी असेल आणि सी ही डीची बहीण असेल म्हणजेच की ए आणि बी हे नवरा बायको असतील बरोबर आणि ए आणि बी हे जर नवरा बायको असतील तर ई e हा बी चा कोण झाला दीर कारण की ए चा भाऊ ई आहे म्हणजेच या ठिकाणी ई e जो आहे तर तो बी चा काय लागेल दीर आणि म्हणूनच या ठिकाणी बी जी आहे तर ती ई e ची वहिनी असे लागेल म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय नंबर सी सिस्टर इन लॉ तर अशा प्रकारे तुम्ही हे डायग्रामनी इझिली हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की ई हा ए चा मुलगा आहे डी हा बी चा मुलगा आहे ई विवाहित आहे सी शी सी ही बी ची मुलगी आहे तर डी चा संबंध कसा आहे ई सोबत हा जो प्रश्न आहे तर तो नेट जून दोन हजार दहा मध्ये विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे प्रश्नाला व्यवस्थितपणे समजून घ्या आणि मगच याला सॉल्व्ह करा आता या ठिकाणी बघा सर्वात पहिले याची डायग्रामनुसार आपण अरेंजमेंट करूया या प्रश्नामध्ये ई हा एचा मुलगा आहे म्हणजेच अशा प्रकारे बरोबर आणि मुलगा आहे म्हणजे मेल आहे तर प्लसचा सिंबॉल तर डी हा बीचा मुलगा आहे बीचा मुलगा कोण आहे डी म्हणजे प्लसचा सिंबॉल ई ही विवाहित आहे सी ला ई ही कोणाला विवाहित आहे सी ला आणि सी ही बीची मुलगी आहे आणि सी कोणाची मुलगी आहे बीची बरोबर आता यालाच मी व्यवस्थितपणे कशा प्रकारे अरेंज करते बघा ई हा एचा मुलगा आहे बी ला एक मुलगी सी आणि एक मुलगा आहे डी बरोबर आणि ई आणि सी हे विवाहित आहे तर प्रश्न आपल्याला विचारला आहे की सी जर बी ची मुलगी असेल तर या डी चा संबंध ई ला कसा होईल तर या ठिकाणी बघा बी ला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि जी मुलगी आहे सी तिचा नवरा आहे ई आणि मुलीच्या नवऱ्याचं आणि मुलाचं कोणतं नातं येईल मिहुण्याचं बरोबर ब्रदर इन लॉचं कारण की या ठिकाणी सी ही डीची बहीण आहे आणि बहिणीच्या नवऱ्याचं आणि त्याचं काय नातं येईल ब्रदर इन लॉचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर डी तर अशाच प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे बघूया पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आहे इफ बी इज दी ओनली चाइल्ड ऑफ सीज ग्रँड फादर्स ओनली डॉटर देन हाऊ इज सीज फादर रिलेटेड टू बी आता या ठिकाणी बघा अतिशय सोपा असा प्रश्न आहे यामध्ये सिम्पल असं लॉजिक लावायचं आहे जर तुम्ही योग्य ठिकाणी लॉजिक लावलं ना तर तुम्हाला लगेच कळेल की या प्रश्नाचं उत्तर काय आता या ठिकाणी बघा की बी हा सीच्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा आहे म्हणजे चे जे ग्रँड फादर आहे त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजे ओनली डॉटर्सचा बी हा एकुलता एक मुलगा आहे एकुलता एक चाइल्ड आहे सीच्या ग्रँड फादरला जर एकुलती एक मुलगी असेल तर बी जर एकुलत्या एक मुलीचा मुलगा असेल चाइल्ड असेल तर सी ही बीची बहीण होईल का नाही कारण की सीजच्या ग्रँड फादरला ती एकुलती एक मुलगी आहे म्हणजेच की चा जो फादर आहे तर तो ओनली डॉटरचा काय असेल ब्रदर सीज फादर म्हणजे सीचे वडील तर सीचे जे वडील आहे ते ओनली डॉटर्सचे भाऊ असेल आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की सीसचे जे वडील आहे त्यांचं नातं बी शी कसं येईल तर मित्रांनो या प्रश्नामध्ये अतिशय सिम्पल असं लॉजिक आहे ते असं की या ठिकाणी जी ओन्ली डॉटर आहे तिचा भाऊ आहे सीस फादर आणि तिचा मुलगा आहे बी आणि मुलामध्ये आणि भावामध्ये काय नातं येतं मामाचं म्हणजे सीचे वडील या ठिकाणी दिलेले आहे तर सीचे वडील हे बीचे मामा लागतील तर या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ए बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली तू माझा भाऊ आहेस पण मी तुझा भाऊ नाही तर त्या दोघांमधील संबंध काय जर पहिली व्यक्ती म्हणत असेल की तू माझा भाऊ आहे आणि मी तुझा भाऊ नाही म्हणजेच ती त्याची कोण असेल बहीण तर या प्रश्नामध्ये सिंपल असं उत्तर येईल तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन भाऊ आणि बहीण अशाच पद्धतीने यावरती अजून प्रश्न डिस्कस करूया या पुढील प्रश्न क्रमांक ते दहा खालील माहितीवरून सोडवायचे आहे तर प्रश्न व्यवस्थितपणे वाचा जी पण खाली माहिती दिलेली आहे त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या आणि मगच या प्रश्नाचे उत्तर द्या आता या ठिकाणी बघा तुम्हाला माहिती दिलेली आहे अ ब क ड ई हे सहा जण गप्पा मारत बसले होते गप्पा मारत असताना बुद्धिबळाचा विषय निघाला या सहा जणांपैकी तिघांनाच बुद्धिबळ खेळता येते ते सर्व पुरुष होते त्यापैकी अ व ई या पुरुषांची आई ही ड च्या नवऱ्याची आजी आहे ती इथे उपस्थित नाही ब ही व्यक्ती अ ची पत्नी व क ची आई आहे ई हा फ चा नवरा व क चुलता आहे आता जी पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याला आपण व्यवस्थितपणे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करूया आता या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले आपण लिहू की ब ही व्यक्ती अ ची पत्नी आहे अ ची पत्नी कोण आहे ब पत्नी म्हणजे मायनस आणि पती म्हणजे प्लस तर पुढे ते काय म्हणतात की क ची आई आहे क ची आई म्हणजे कोण ब क काय झाला मेल तर ई हा फ चा नवरा इ जो आहे तो फ चा नवरा आणि क चा चुलता आहे तर या ठिकाणी अजून त्यांनी माहिती काय दिली की अ व ई या पुरुषांची आई या पुरुषांची आई म्हणजे काय अ आणि ई हे एकमेकांच्या काय असतील भाऊ असतील बरोबर आणि अ व ई या पुरुषांची आई ड च्या नवऱ्याची आजी आहे आता ड च्या नवऱ्याची आजी म्हटल्यावरती ड चा नवरा कोण येईल क को? आणि ड च्या नवऱ्याची आजी ही अ आणि ची आई आहे बरोबर तर या ठिकाणी अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे आणि आता यावरती प्रश्न विचारले तर पहिला प्रश्न आहे की अ व ई हे एकमेकांचे कोण आहेत तर आताच आपण बघितलं अ आणि ई हे एकमेकांचे कोण आहेत भाऊ भाऊ म्हणजे या ठिकाणी याचं या, प्र... या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर एक बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय की ड ही ब ची कोण आता ड ही ब ची कोण असेल या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय की अ आणि ई ह्या दोन पुरुषांची आई ड च्या नवऱ्याची आजी आहे म्हणजेच या ठिकाणी ड चा नवरा आहे क आणि ड ची सासू कोण झाली मग ब आणि ब च ड चं नात कसं येईल सासू आणि सुनेचं तर या ठिकाणी जी ड आहे ती ब ची सून आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक बघा पुढचा प्रश्न बघूया तर याच माहितीवरती पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती की क ही व्यक्ती ड ची कोण आता क ही व्यक्ती डची कोण असेल तर क या ठिकाणी दिलेला आहे आणि क ही ड ची कोण आहे नवरा आहे कारण की या ठिकाणी ड ही क São ची बायको आहे आणि क हा ड चा नवरा आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईन तिसऱ्या प्रश्नाचं पर्याय नंबर याच माहितीवरून पुढचा प्रश्न दिलेला आहे की अ ही व्यक्ती ड ची कोण आता या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे आणि अ व्यक्ती या ठिकाणी आहे आणि ड व्यक्ती या ठिकाणी आहे मग ड या व्यक्तीची अ कोण लागेल अ आणि ब हे नवरा बायको झाले ड ची जर सासू ब असेल तर ड चा अ कोण असेल सासरा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे अशाच प्रकारे याच माहितीवरून पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे की ब ची सासू अ ची कोण आता या प्रश्नामध्ये बघा की तुम्हाला विचारलंय काय की ब ची सासू अ आणि ब हे काय आहेत नवरा बायको आहे आणि ब ची सासू म्हणजेच अ ची आई तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर सर्वात पहिले आपण माहिती करूया की दिशा कोणत्या कोणत्या आहेत तर आपल्या मुख्य दिशा आहेत उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम आणि या ज्या चार मुख्य दिशा आहेत तर यांना सोडून चार उपदिशा आहे म्हणजे चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा अशा मिळून पूर्णपणे आठ दिशा आहेत तर दक्षिण आणि पूर्व मध्ये असलेली जी दिशा आहे तिला अग्नेय दिशा असे म्हणतात दक्षिण आणि पश्चिम मध्ये असणारी जी दिशा आहे त्याला नैऋत्य दिशा असे म्हणतात पश्चिम आणि उत्तरमध्ये असणाऱ्या दिशेला वायव्य दिशा असे म्हणतात आणि उत्तर आणि पूर्वमध्ये असणारी जी दिशा आहे तिला ईशान्य दिशा असे म्हणतात तर बघूया यावरचे प्रश्न जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सर्वात पहिले अशी दिशांची रफ आकृती तुम्ही काढून घ्यायची जेणेकरून तुम्हाला परीक्षामध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी इझी पडतं आता आपण बघूया की यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि याचा आन्सर कशा प्रकारे सॉल्व करायचं बघूया पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओ लेक्चरचा पहिला प्रश्न आहे राम श्याम व गौरव हे एका ठिकाणाहून तीन वेगवेगळ्या दिशेला निघाले प्रत्येक जन काही अंतर चालून थांबले रामचा मार्ग हा श्याम व गौरवच्या मार्गाला काटकोन करतो श्याम हा मूळ ठिकाणाहून पश्चिमेला आहे तर गौरवचा मार्ग कोणत्या दिशेला आहे आता या ठिकाणी बघा मी एक रफ आकृती काढलेली आहे बघा अशा प्रकारे आता पहिले काय म्हटले येते की राम श्याम आणि गौरव हे तिन्ही पण वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या दिशेला निघाले म्हणजे राम हा उत्तर दिशेला गेला श्याम हा पश्चिम दिशेला आणि गौरव हा पूर्व दिशेला बरोबर कारण की इकडं आहे आपली पूर्व दिशा इकडे आहे पश्चिम तर इकडे आहे उत्तर तर आता हे तिन्ही पण वेगवेगळ्या दिशेला निघाले नंतर ते काय म्हणतात की प्रत्येक जण काही अंतर चालून थांबले आता हे काही अंतर जाऊन थांबले रामचा मार्ग हा श्याम आणि गौरवला काटकोण करतो बरोबर अशा प्रकारे तर श्याम हा मूळ ठिकाणाहून पश्चिमेला आहे ही आहे पश्चिम दिशा आणि श्याम हा त्याच्या मूळ ठिकाणाहून पश्चिम दिशेला आहे तर गौरवचा मार्ग कोणता तर गौरवचा मार्ग कोणता असेल पूर्व दिशेला म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल तर या ठिकाणी आपलं उत्तर येईन पर्याय नंबर एक म्हणजेच की अ पूर्वेला बघूया अशाच प्रकारचे काही प्रश्न प्रश्न आहे नम्रता एका ठिकाणाहून उत्तरेकडे पाच किलोमीटर सरळ गेली नंतर उजवीकडे वळून पाच किलोमीटर चालून पुन्हा उजवीकडे वळून पाच किलोमीटर चालली तर ती मूळच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे आता या ठिकाणी बघा जे तिने अंतर पार केलेलं आहे तर ते मी अशा प्रमाणे त्याची रचना केली जर डब्ल्यू हे नम्रताचं मूळचं ठिकाण असेल तर यापासून ती सर्वात पहिले काय करेन की उत्तरेकडे पाच किलोमीटर ती चालली नंतर तिने उजवी बाजूला जाऊन परत ती पाच किलोमीटर चालली नंतर तिने परत उजवी बाजूला वळून पाच किलोमीटर एवढं अंतर पार केलं तर आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी जो डब्ल्यू आहे आणि जो झेड आहे झेड काय आहे तिचं आत्ताचं ठिकाण बरोबर आणि डब्ल्यू आहे तिचं मूळचं ठिकाण तर आपल्याला सांगायचं आहे जे मूळचं ठिकाण आणि आत्ताचं ठिकाण आहे तर त्या दोघांमधला अंतर किती येईल आता या ठिकाणी बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हा एक चौरस या ठिकाणी झालेला आहे डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आणि चौरसाच्या चारही बाजू काय असतात सारख्या असतात म्हणजेच या ठिकाणी तिला आणि झेड यामधील अंतर सुद्धा पाच किलोमीटर एवढं पार होईल तर या प्रश्नामध्ये नम्रता तिच्या मूळच्या ठिकाणाहून पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर याचं उत्तर येईल पर्याय नंबर एक दॅट इज अ तिसरा प्रश्न आहे प्रकाश पश्चिमेकडे तीस मीटर चालला डावीकडे वळून वीस मीटर चालला त्याने पुन्हा डावे वळण घेतले आणि तीस मीटर चालला मग उजवीकडे वळून तो थांबला आता त्याच्या चेहऱ्याची दिशा कुठली हा प्रश्न अतिशय सोपा आहे याला मी कशा प्रकारे ड्रॉ केलाय बघा आता या ठिकाणी आपल्या मूळ दिशा दिलेल्या आहेत दक्षिण उत्तर पूर्व आणि पश्चिम तर प्रकाश कुठे चालला पश्चिमेकडे म्हणजे इकडच्या दिशेने बरोबर तर पश्चिमेकडे तो चालला तीस मीटर बरोबर नंतर त्याने काय केले डावे वळण घेतले नंतर त्याने डावे वळण घेतले आणि वळून डावीकडे वळून तो वीस मीटर चालला मग परत त्याने डावे वळण घेतले आणि तीस मीटर चालला आणि मग उजवीकडे वळून तो या ठिकाणी थांबला म्हणजे हे झाले त्याचे मूळचे ठिकाण आणि हे झाले त्याचे आत्ताचे ठिकाण हे झाले त्याचे आत्ताचे ठिकाण आता या ठिकाणी बघा की आपल्याला प्रश्न विचारलाय की या ठिकाणी जर जो प्रकाश असेल तर त्याचं तोंड म्हणजे त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल आता ही कोणती दिशा आहे दक्षिण दिशा बरोबर साऊथ तर म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल तो निघाला होता पश्चिम दिशेकडून आणि पोहोचला दक्षिण या दिशेला तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक चौथा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे जर आग्नेय दिशा उत्तर झाली ईशान्य दिशा पश्चिम झाली आणि असेच पुढे चालत राहिले तर पश्चिम दिशा काय होईल आता या ठिकाणी बघा जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सर्वात पहिले काय करायची की आपली जी मेन दिशाची जी डायग्राम आहे तर ती काढून घ्यायची म्हणजे आपली जी मेन दिशाची डायग्राम आहे तर ती अशा प्रकारे आहे नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम तर दक्षिण आणि पूर्व यामध्ये असणारी कोणती दिशा असते आग्नेय दिशा म्हणजेच की साऊथ ईस्ट तशाच प्रकारे दक्षिण आणि पश्चिम यामध्ये असणारी दिशा कोणती असते नैऋत्य दिशा म्हणजेच की साऊथ वेस्ट आणि उत्तर आणि पूर्वमध्ये असणारी दिशा असते ईशान्य म्हणजेच की नॉर्थ ईस्ट आणि उत्तर आणि पश्चिमेमध्ये दिशा असते वायव्य म्हणजेच की नॉर्थ वेस्ट तर ही आहे आपली मेन दिशा निर्देशकाची डायग्राम आता आपल्याला काय करायचंय की जसं जसं प्रश्नामध्ये दिलंय तशा तशा प्रकारे दिशा अरेंज करायची आहे तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले अशा प्रकारे एक डायग्राम ड्रॉ करा आणि जे जे प्रश्नामध्ये दिलंय तर ते लिहित चला आता पहिले काय म्हटले की आग्नेय दिशा जर उत्तर झाली आता आग्नेय दिशा कुठे आहे इथे साऊथ ईस्ट तर ही काय झाली उत्तर आता ही जर उत्तर असेल तर त्याच्या अपोजिट काय असेल दक्षिण बरोबर नंतर ते काय म्हणतात की ईशान्य दिशा जर पश्चिम झाली ईशान्य दिशा कुठे असते इथे आणि ती जर पश्चिम झाली म्हणजे वेस्ट झाली तर पश्चिम पश्चिमच्या अपोजिट ऑपोजिट काय आहे पूर्व आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की जी पश्चिम दिशा आहे तर ती काय होईल तर या वरती पश्चिम दिशा असते बरोबर आणि या ठिकाणी जसं जसं प्रश्नामध्ये दिले प्रकारे जर आपण या आकृतीला अरेंज केलं तर या ठिकाणी आलाय साऊथ आणि ईस्ट तर साऊथ आणि ईस्ट मध्ये असणारी जी दिशा असते तिला काय म्हणतात साऊथ ईस्ट म्हणजेच की आग्नेय दिशा तिला म्हणतात ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय सी बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत बऱ्याचदा विचारलेले आहे तर तुम्ही कधी पण गोंधळून जायचं नाही प्रश्नाला सर्वात पहिले व्यवस्थित समजून घ्यायचं मग त्याची रफ डायग्राम काढायची आणि मगच त्याला सॉल्व्ह करायचं वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न अतुल दक्षिणेकडे वीस मीटर चालतो डावीकडे वळून तीस मीटर चालतो मग उजवीकडे वळून दहा मीटर चालतो आणि नंतर उजवीकडे वळून तो, उजवी तो चाळीस मीटर चालतो मग उजवीकडे वळून तो तीस मीटर चालतो आणि थांबतो तर तो त्याच्या सुरुवातीच्या बिंदूच्या संदर्भात कोणत्या दिशेने उभा आहे आता सर्वात पहिले आपण काय करू की अतुलचा पूर्ण प्रवास या ठिकाणी ड्रॉ करू म्हणजे अतुल सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलंय समजा अतुल या ठिकाणी उभा आहे तर सर्वात पहिले तो कुठे गेला दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला बरोबर दक्षिणेकडे तो गेला वीस मीटर तो चालत गेला आणि मग नंतर त्याने डावीकडे वळून तीस मीटर चालला आणि मग त्याने उजवीकडे वळून दहा मीटर एवढं अंतर पार केलं मग त्याने परत उजवीकडे वळून चाळीस मीटर चालला आणि परत उजवीकडे वळून तीस मीटर एवढं अंतर त्याने पार केलं आणि थांबला म्हणजे या ठिकाणी तर आपल्याला विचारलंय की सुरुवातीचा बिंदू म्हणजे हा झाला त्याचा स्टार्टिंग पॉइंट सुरुवातीला तो कोणत्या दिशेला उभा होता उत्तर दिशेला बरोबर आणि आता तो कोणत्या दिशेला पोहोचला उत्तरच दिशेला अतुल निघाला होता उत्तर दिशेपासून आणि तो येऊन पोहोचलाय परत उत्तर दिशेलाच म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर सी पुढचा प्रश्न आहे राहुल हा दक्षिणेकडे सहा किलोमीटर पळत गेला तेथून ईशान्येकडे वळून दहा किलोमीटर पळाला आणि डावीकडे वळून आठ किलोमीटर चालत गेला तर तो मूळ ठिकाणाहून किती अंतरावर आहे आता या ठिकाणी बघा अतिशय सोपा असा प्रश्न आहे याचे डायग्राम मी अशा प्रकारे अरेंज केली आहे समजा आर या ठिकाणी राहुल उभा आहे आणि तो दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला किती किलोमीटर पळाला सहा किलोमीटर पळत गेला आणि मग तिथून ईशान्य दिशेला ईशान्य दिशा कुठे आहे इकडे बरोबर म्हणजेच ईशान्य दिशेला तो पळत गेला किती किलोमीटर अंतरावर दहा किलोमीटर एवढ्या अंतरावरती आणि मग आता परत त्यांनी डावीकडे वळून आठ किलोमीटर एवढा अंतर पार केलं आता मला सांगा या ठिकाणा या ठिकाणापासून राहुलने सुरुवात केली आणि परत तो याच ठिकाणी आला म्हणजे राहुलने जिथून त्याचा प्रवास सुरू केला होता जिथून तो पळत गेला होता परत पळता पळता तो त्याच ठिकाणी आलेला आहे तर तो त्याच्या मूळ ठिकाणाहून किती अंतरावर असेल शून्य अंतरावर बरोबर म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक बघूया पुढचा प्रश्न हा प्रश्न थोडासा वेगळा आहे यामध्ये तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे आणि सूचनाप्रमाणे याचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे एकोणावीस पासून एकवीस पर्यंतचे जे प्रश्न आहे तर ते काही माहितीवरती आधारित आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे बघा माहिती आहे की अ आणि ब एकमेकांच्या विरुद्ध दिशेला निघाले अशा प्रकारे अ इकडच्या साईडने आणि ब तिकडच्या साईडने तर अ ने चार किलोमीटर गेल्यावर थांबला अ हा चार किलोमीटर गेल्यावर थांबला आणि उलट फिरून दोन किलोमीटर आला चार किलोमीटर गेला आणि उलट फिरून त्याने दोन किलोमीटर एवढे अंतर पार केले म्हणजे टोटल अ ने सहा किलोमीटर एवढे अंतर पार केले तर पुढे ते म्हणतात ब हा तीन किलोमीटर गेल्यावर उलट फिरून पाच किलोमीटर एवढं अंतर त्याने पार केलं आणि आता यावरती प्रश्न विचारले तर पहिला प्रश्न आहे की अ आणि ब एकमेकांपासून किती अंतर दूर आहेत आता अने काय केलं की चार किलोमीटर गेल्यानंतर परत दोन किलोमीटर आला म्हणजे चार मधून दोन गेले राहिले किती दोन आणि त्याचप्रमाणे बने काय केलं की तीन किलोमीटर गेला पण आला किती किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन आणि ह्या दोनची जर बेरीज केली तर किती होती ते परत पाच किलोमीटर म्हणजे परत ब कुठे आला इथे अ पण इथे आणि ब पण इथे आता प्रश्न काय तुम्हाला की एकमेकांपासून किती अंतर दूर आहेत तर किती अंतर दूर आहेत शून्य काही अंतर आहे का नाही म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईन पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न काय आहे बघा मूळ ठिकाणाहून अ किती अंतरावर आहे या ठिकाणी अ आहे अनि आणि ने पूर्ण किती किलोमीटर पहिले तो किती किलोमीटर चालत गेला तर चार किलोमीटर आणि उलट फिरून तो किती किलोमीटर आला दोन किलोमीटर बरोबर म्हणजेच त्याचे किती दो किती बाकी आहे चार मधून जर दोन वजा केले तर किती होती दोन किलोमीटर बरोबर म्हणजेच की अ हा त्याच्या मूळ ठिकाणाहून किती किलोमीटर लांब आहे दोन किलोमीटर तर या ठिकाणी आपलं उत्तर येईन पर्याय नंबर अ तिसरा प्रश्न दिलाय की मूळ मूळ ठिकाणाहून ब किती अंतरावर आहे आता या ठिकाणी तुम्हाला ब दिलेला आहे आता बनी काय केलंय की पहिले तीन किलोमीटर गेल्यानंतर थांबला आणि उलट फिरून पाच किलोमीटर एवढा अंतर पार केलं म्हणजे पाच मधून तीन गेले तर राहिले किती दोन आणि म्हणूनच या ठिकाणी ब हा त्याच्या मूळ ठिकाणाहून दोन किलोमीटर अंतरावर आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर क अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारू जाऊ शकता तर व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि सॉल्व्ह करा स्क्रीनवर बघा तुम्हाला प्रश्न दिलाय की अ ब क यांनी एकाच ठिकाणाहून वेगवेगळ्या वे दिशांनी प्रवास करण्यास सुरुवात केली म्हणजे अशा प्रकारे ही एकच मूळ ठिकाण आणि या ठिकाणाहून अ ब आणि क ह्या तिघांनी वेगवेगळा प्रवास केला आणि नंतर म्हणतात काही वेळानंतर अ आणि क यांनी अनुसरलेल्या प्रवास मार्गाला ब चा प्रवास मार्ग काटकोणात असल्याच्या लक्षात येते आता अ आणि क या ठिकाणी आहे बरोबर तर अ आणि क मार्गाला ब हा काटकोणात आहे म्हणजे अशा प्रकारे त्याला तो छेदेन बरोबर तर ब च्या संदर्भात क हा नैऋत्य दिशेला आहे अशा प्रकारे क हा नैऋत्य दिशेला आहे आता क जर नैऋत्य दिशेला असेल तर अ हा ईशान्य दिशेला असेल बरोबर तर आपल्याला विचारलंय अ च्या संदर्भात ब बा हा कोणत्या दिशेला, जर, को, दिशेला जर, असेल तर बी जर अ आणि क म्हणजेच की नैऋत्य ईशान्य दिशेला जर काटकोन आत छेदलं असेल तर ब हा हा वायव्य दिशेला असेल तर या ठिकाणी आपलं पर्याय नंबर ब अतिशय मित्रांनो डायरेक्शन सेन्स टेस्ट वरचा पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे त्यामुळे ही माहिती व्यवस्थितपणे रीड करायची आहे आणि मगच विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं लिहायची आहे तर माहिती तुम्हाला दिलेली आहे की अ ब क ड हे चार मित्र चार दिशेला प्रवासाला निघाले काही अंतर गेल्यावर थांबले तेव्हा अ हा क च्या विरुद्ध दिशेला होता ड हा क च्या ईशान्य दिशेला व अ च्या वायव्य दिशेस होता तर या माहितीवरून तुम्हाला प्रश्न विचारलाय की ब हा ड च्या कोणत्या दिशेस होता तर सर्वात पहिले आपण काय करू की जी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ना त्याला व्यवस्थितपणे डायग्रॅमॅटिकली ड्रॉ करूया तर हे आहे त्या चौघांचं मूळ ठिकाण आणि या ठिकाणावरून अ ब क ड हे चारही मित्र चार दिशेला प्रवासाला निघाले काही अंतर गेल्यानंतर थांबले आणि अ हा क च्या विरुद्ध दिशेला आहे तर ड हा क च्या ईशान्य दिशेला व अ च्या वायव्य दिशेला आहे आता ही झाली याची डायग्राम तर प्रश्न काय विचारलाय की ब हा ड च्या कोणत्या दिशेस होता तर या ठिकाणी आहे ब आणि या ठिकाणी आहे ड तर ड ची सध्याची दिशा कोणती आहे उत्तर आणि ब ची कोणती आहे दक्षिण म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईन की ब हा ड च्या दक्षिण दिशेस होता तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर दोन आहे ना सोपं बघूया पुढचा प्रश्न तर याच माहितीवर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय की क हा ड च्या कोणत्या दिशेस होता आता मला सांगा की ड जर क च्या ईशान्य दिशेला असेल तर क हा ड च्या कोणत्या दिशेला असेल नैऋत्य दिशेला म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईन पर्याय नंबर एक तर याच माहितीवर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय की अ हा क च्या कोणत्या दिशेस होता आता या ठिकाणी बघा की क हा पश्चिम दिशेला आहे आणि अ हा पूर्व दिशेला आहे म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल की अ हा कच्या पूर्व दिशेस होता तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर तीन याच माहितीच्या आधारित पुढचा प्रश्न विचारलाय की क च्या काटकोण करणाऱ्या दिशेला कोण कोण आहेत आता काटकोण करणे म्हणजे काय करणे की त्याला छेदणे तर क ने काटकोन केलेल्या दिशेला कोण कोण आहे ड आणि ब म्हणजे उत्तर काय येईल पर्याय नंबर एक तर मित्रांनो डायरेक्शन सेन्स टेस्ट वरचा पुढचा प्रश्न विचारलेला आहे की प्रेरणाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती घरून निघाल्यावर ती दोन वेळा डावीकडे आणि एक वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड कोणत्या दिशेला होते आता सर्वप्रथम आपण काय करू की जे दिलेलं आहे ना त्यावरून व्यवस्थितपणे डायग्राम ड्रॉ करूया तर हे आहे प्रेरणाचं घर आणि घरापासून ती दोन वेळेस डावीकडे वळाली आणि एक वेळेस उजवीकडे वळाली आणि तिची बस कोणत्या दिशेस होती दक्षिणेकडे तोंड करून वाहवती म्हणजेच की खालच्या दिशेने बरोबर तर ती जेव्हा निघाली ना तर तेव्हा तिचं तोंड कोणत्या दिशेला होतं ते आपल्याला विचारलंय तर या ठिकाणी बघा मित्रांनो इकडे आहे पूर्व दिशा आणि इकडे आहे पश्चिम दिशा म्हणजेच की जेव्हा प्रेरणा तिच्या घरून निघाली तेव्हा तिचं तोंड कोणत्या दिशेला असेल पश्चिम दिशेला म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न विचारलेला आहे की एक मुलगा घराकडून पूर्वीकडे तीन मीटर गेला त्यानंतर वायव्येकडे पाच मीटर गेला आणि दक्षिणेकडे चार मीटर गेल्यावर तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला असेल अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरून आपण एक डायग्राम ड्रॉ करूया तर हे आहे त्या मुलाचं घर तर तो घरापासून तीन मीटर पूर्वीकडे गेला म्हणजे इकडच्या बाजूला तीन मीटर तो पूर्वीकडे गेला आणि मग नंतर वायव्यकडे त्याने वळून पाच मीटर एवढा तो गेला आणि परत तो दक्षिणेकडे चार मीटर गेला तर आपल्याला प्रश्न विचारलाय की तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला असेल तर या ठिकाणी बघा तो घरापासून निघाला आणि घराकडेच आला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल या प्रश्नासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेले होते की दक्षिणेकडे आठ मीटर अंतरावर पूर्वे असेल पूर्वेकडे सात मीटर अंतरावर असेल घराजवळ असेल आणि दक्षिणेकडे पाच मीटर अंतरावर असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल की तो मुलगा त्याच्या घरापासून निघाला आणि घरामध्येच येऊन पोहोचला म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचार